जन्म जन्म ऑफर खास महिलांच्या सन्मानासाठी ललित रुंगठा ग्रुपच्या कमर्शियल प्रॉपर्टीज वर सध्या चक्क 10 लाख रुपयांची सवलत आहे. एक काम करा ना, इथे संपर्क साधा आणि सगळी माहिती मिळवा. विश यू ऑल द बेस्ट फॉर बिझनेस. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी 9 न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. नाशिकमधील स्टर्लिंग मोटर्स या कंपनीमध्ये महिला कर्मचारी यांनी विनयभंग केल्याची तक्रार पोलिसात दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. तर ही तक्रार खोटी असल्याचा दावा स्टर्लिंग मोटर्सच्या व्यवस्थापनाकडून करण्यात आलाय. पाहूया सविस्तर बातमी. नाशकातील गडकरी चौकातील स्टर्लिंग मोटर्स मधील महिला कर्मचाऱ्यास कामात वारंवार सुधारणा करण्याची संधी देऊनही कामात सुधारणा न केल्याने तिच्या सेवा समाप्तीचे आदेश देण्यात आले. यानंतर या महिलेने पुन्हा कामावर घेण्यासाठी शोरूममध्ये मागणी केली असता त्यांनी नकार दिल्याने त्या महिलेने शोरूममधील महिला व्यवस्थापकासह कर्मचाऱ्यांविरोधात विनयभंगाची खोटी तक्रार केल्याचा दावा करण्यात आला आहे. स्टर्लिंग मोटर्स व्यवस्थापनाकडून शंकर लहरी यांनी पत्रकाद्वारे स्पष्टीकरण दिले आहे. यामध्ये नमूद केल्यानुसार 8 जानेवारी 2022 रोजी मुंबई नाका पोलीस ठाण्यात शोरूमच्या महिला कर्मचाऱ्यांविरोधात तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आलाय. या संदर्भात स्टर्लिंग अंतर्गत विशाखा समितीने तक्रारदार व तिच्या तक्रारीनुसार चौकशी केली असता प्रकार घडलाच नसल्याचं सांगण्यात आलं आहे. या चौकशीत एका महिला कर्मचाऱ्यांच्या दुसऱ्या महिला व्यवस्थापकाकडून विनयभंग कसा होऊ शकतो, नौकरीवर असताना असले चाळे बोलणे झाले तर संस्थेत विशाखा कमिटीकडे तक्रार का केली नाही असे विविध प्रश्न उपस्थित केले. कामावर पुन्हा न घेतल्याने बदनामी करण्यासाठी तक्रार दिल्याचे व पुरावे न तपासता गुन्हा दाखल झाल्याबद्दल व्यवस्थापनाने नाराजी व्यक्त केली आहे. आमच्या रिसेंटली एका महिलेने तिचं कामावर परफॉर्मन्स बरोबर नसल्यामुळं तिची सर्व्हिस संपुष्टात आली आणि तिने स्वतःहून राजीनामा दिला. तरीसुद्धा आमच्या कर्मचाऱ्याच्या विरुद्ध खोटी तक्रार केलेली आहे. आमचा पोलीस स्टेशन न्यायालयीन व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. HR महिलासह 4 कर्मचाऱ्यांवर विनयभंगचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. ह्याच्यामध्ये कंपनीने आमच्या एम्प्लॉयमेंटमध्ये झाल्यानंतर त्यांनी जी तक्रार केलेली आहे ती एक सूडबद्धीने केलेली आहे असा आमचं मत आहे. तिच्यावर जर असा प्रकारचा काही अन्याय झाला असेल किंवा हे तर त्यांनी काही तुमच्याकडे तक्रार केली होती का? तुमची कमिटी बी आहे कंपनीची, त्याच्या संदर्भात काही तक्रार केली होती का त्यांनी? त्याची तक्रार आमच्याकडे एक विशाखा कमिटी आहे, त्याला पॉश कमिटी म्हणतात. त्या कमिटीकडे त्यांची तक्रार आलेली नाही. राजीनामा दिल्यानंतर किंवा सर्व्हिसमधून कमी केल्यानंतर 4 दिवसांनी त्यांनी कंप्लेन केली. नाही, आम्ही योग्य ते आमच्या पद्धती कार्यपद्धती जी आहेत आणि आम्ही आमच्या कर्मचाऱ्याचं नाव बदनाम होऊ नये किंवा दुसऱ्या कोणा कर्मचारी अन्याय होणे ही आमच्याकडे नेहमीच दक्षता घेतली जाते आमच्या नियमाप्रमाणे. आणि तरीसुद्धा जे पोलीस स्टेशन किंवा न्याय प्रक्रियेमध्ये जे भी पुरावे लागतील ते आम्ही सादर करूत. माझं नाव शंकर लोहारे. 9 न्यूजसाठी प्रतिनिधी ईसा कुरेशी, नाशिक.